आमच्या यूटूब चॅनलला सस्काइब करा महानकारी न्यूज सस्काइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल ग्रामीण समाज विकासावर देशाचा विकास अवलंबून राष्ट्रीय सेवा योजनेत चांगले गुण फुलवण्याचे कार्य शिवाचार्य महास्वामीजी राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत उभारण्यासाठी तसेच ग्रामीण समाजाच्या विकासावर देशाचा विकास अवलंबून आहे या विचाराचा धागा पकडून राष्ट्रीय सेवा योजनेमधून विद्यार्थ्यांमधील चांगले गुण फुलवण्याचे आणि वाईट विचार नाहीसे करण्याचे कार्य केले जाते असे प्रतिपादन श्री शैल पीठाचे जगद्गुरू डॉक्टर चिन्न सिद्धराम शिवाचार्य स्वामीजी यांनी व्यक्त केले चिकोडी तालुक्यातील येडूर येथे एकसंबा येथील सहकार शिक्षण समाजसेवा संस्थेच्या एम एस डब्ल्यू व BSW महाविद्यालयाच्या वतीनं आयोजित विशेष शिबिराच्या समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख जगद्गुरु शिवाचार्य स्वामीजी बोलत होते समारंभाच्या अध्यक्षस्थानी निपाणीच्या आमदार सौ शशिकरा या होत्या प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डोंगरे हे उपस्थित होते प्रारंभी उपस्थितांचं स्वागत सुधा पाटील यांनी केलं यावेळी आमदार सौ शशिकला जोल्ले बोलताना म्हणाले की लोकसेवेतून शिक्षण आणि शिक्षणातून लोकसेवा या राष्ट्रीय सेवा योजनेच्या ध्येयाचा विचार करून विद्यार्थ्यांनी नवसमाज निर्मिती केली पाहिजे राष्ट्रवादाने प्रेरित होऊन सामाजिक बांधिलकी शिस्त सामाजिक जबाबदारी आणि श्रमाचे महत्त्व या गोष्टी आत्मसात केल्या पाहिजेत ग्राम स्वच्छतेबरोबरच माणसाच्या मनाची मशागत करण्याचं काम विद्यार्थ्यांनी करावयाचं आहे असे मत आमदार जोल्ले यांनी व्यक्त केलं यावेळी बसव ज्योती युथ फाउंडेशनचे अध्यक्ष बसवप्रसाद जो, प्राचार्य डोंगरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले यावेळी आप्पासाहेब सौंदलगे अण्णासाहेब चिंगरे अण्णासाहेब चौगले अशोक पाटोळे अशोक डिग्गेवाडी शंकर पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पाच दिवस सुरू असलेल्या या विशेष शिबिरासाठी येडूर ग्रामस्थांचे सहकार्य लाख मोलाचे असल्याचे यावेळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी सांगितले यावेळी येडूर ग्रामस्थांच्या तर्फे आमदार शशिकला जोल्ले बसवप्रसाद जोल्ले आणि ज्योतिप्रसाद जोल्ले यांचा नागरी सत्कार करण्यात आला महानकर न्यूजसाठी येडूरहून राजू कोळी